नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे स्वराज स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गुणाकार बघणार आहोत। आपला चॅनलचं नाव आहे स्वराज स्मार्ट स्टडी। नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघा, आज आपला पार्ट आहे गुणाकार। आता गुणाकाराचे चिन्ह कसं आहे ते बघू आपण अगोदर। आता गुणाकार, हे आहे गुणाकाराचे चिन्ह। आता गुणाकार सर्वप्रथम आपल्याला गुणाकारात लॅटिस पद्धतीने बघू, चौकट पद्धत किंवा लॅटिस पद्धत। आता समजा दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे, काय करायचं? दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे, एक अंकी संख्येने गुणणे। अगोदर आपण बघू लॅटिस पद्धत। लॅटिस पद्धत किंवा हिला चौकट पद्धत म्हणतात। चौकट पद्धत, आता काय आहे लॅटिस पद्धत आणि चौकट पद्धत हे बघू आपण। समजा सचिननं काय केलं, उदाहरण घेऊ आपण आता याचं। सचिनने एक पेन, उदाहरण सचिनने एक पेन 25 रुपयाला आणली अशा दोन पेन त्याने विकत घेतल्या तर त्याला दुकानदाराला किती पैसे द्यावे लागतील? त्याला दुकानदाराला किती पैसे द्यावे लागतील? बघा, आपल्याला हे बघायचं अगोदर लॅटिस पद्धतीनं किंवा चौकट पद्धतीनं। तर काय करावं लागेल आपल्याला अगोदर, हे घ्या बघा 25, आणि या 25 आपण काय करू, फोड करून घेऊ। पहा 25 किती पेन आणल्या, दोन पेना। 25 अगोदर फोड करून घेऊ, 20 व 5 20 आणि 5 25। आता बघा ही चौकट पद्धत आहे अशी, अत्यंत सोपी पद्धत आहे लॅटिस पद्धत। या 25 अशी फोड करून घ्यायची, 20 व 5। आता यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। कितीचा एका संख्येत घ्या 20 आणि याच्यात 5। बघा आता आपल्याला कितनं गुणायचं याला, किती पेन आणल्या, दोन। किती पेन आणल्या, दोन पेन आणल्या, तर दोननं बघा आता या 20 × 2 याचा गुणाकार करायचा। 20 × 2 किती होईल, या एकक दशक, दशक दोन संख दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणायचं। आता 20 × 2 = 40 आलं, आणि 5 × 2 = 5 × 2 = 10 याची करायची, या आलेल्या उत्तराची काय करायची, बेरीज करायची आपण। बघा 40 + 10 हे झालं 50। आणि आपली साधी पद्धतीने बघा 25 × 2 2 × 5 = 10 = 1 × 2 = 4 = 5 काय झाले 50। अशा पद्धतीनं लॅटिस पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो, चौकट पद्धतीने याचा गुणाकार करू शकतो। ही झाली लॅटिस पद्धत किंवा चौकट पद्धत। आता आपण आपल्या दुसऱ्या पद्धतीने बघू, जर सर्वसाधारण आपण जी पद्धत वापरतो ती। तर बघा आपल्याला समजा दोन अंकी संख्येला, आता एक अंकी संख्येला पाहिलं, आता दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे, दोन अंकी संख्येने गुणणे। पहा आता ही झाली 25 गुणिले
25 गुणिले 24 या संख्येने 25 ला 24 ने गुणायचं. आता बघा आपण 24 ला गुणताना आपण काय करायचं, या प्रत्येक संख्येने या 4 ने या प्रत्येक संख्येला गुणायचं 5 ला नंतर 2 ला नंतर या 2 ने या 5 ला गुणायचं नंतर 4 2 ला गुणायचं. अशा पद्धतीने गुणाकार करायचा, गुणाकार कधीही इकडून इकडे करायचा. अगोदर एकक स्थानच्या संख्येला गुणायचं, आता या एकक स्थानच्या संख्येने या एकक स्थानच्या प्रत्येक संख्येला गुणता बघा 4 ने काय करायचं या 5 ला गुणायचं. 4 चा पाढा 5 पर्यंत 4 0 0 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 5 एकक स्थानच्या संख्येने या एकक स्थानच्या दशक स्थानच्या संख्येला आपण गुणायलो तर 4 5 20 20 सी घ्याचा शून्याचा हातचे आले 2 पा. आता 4 पाढा 2 पर्यंत 4 1 4 4 2 8 आणि हातचे आलेले हे 2 8 आणि 2 10 इकडं काही संख्या आहे का नाही दशरकाशी. आता याच्या खाली बरेच जण काय करतात, इथं एक तर गुणाकार कर लिहितात, कोणी बेरेजचं चिन्ह लिहितात, याच्या खाली शून्य लिहितात. मग याचं शून्य लिहिण्याचं कारण किंवा बेरीज किंवा गुणाकार इथून एक अंक इथून सुरुवात करण्याचं कारण काय, तर बघा आपण या एकक अंक संख्येनं गुणले या प्रत्येक संख्येला. आता आपल्याला दशक स्थानच्या संख्येनं गुणायचं आहे म्हणून आपण काय करतो इथे एक शून्य देतो. ऑलरेडी आता 4 गुणलेलं आहे, या 24 फोड जर केली आपण 20 अधिक 4 अशा प्रकारे होते. या 4 गुणलं आपण, आता या दशकानं गुणायचं आहे आपल्याला, दशकानं गुणायचं आहे म्हणून आपण एक अंक सोडून या शून्य सोडून आपण इथं याच्या खाली शून्य देतो एकक स्थानची आणि तिथून सुरुवात करतो. असं बऱ्याच जणांना माहीत नाही हा शून्य का देतात, तर या आपण दशक अंकी संख्येनं गुणायलो त्यामुळं आपण काय करतो इथं शून्य घेतो. आता शतक स्थानच्या अंकानं जर गुणलं असतं आपण तर काय इथं दोन इथं एक आणि इथं एक असे दोन जागी शून्य देतो किंवा बेरे देतो गुणाकार असं चिन्ह लिहितो. त्याचं कारण काय, आपण शतक स्थानच्या संख्येनं गुणायलो म्हणून. आता आपण दशक स्थानच्या संख्येनं गुणायलो म्हणून आपण काय करायचं, सुरुवात एकक इथं शून्य लिहायचा आणि इथून सुरुवात तिकडं अंक संख्या लिहायला सुरुवात करायची. आता 2 5 पर्यंत 2 5 10 10 0 हाचाला 1 2 5 2 2 2 4 आणि 1 5 याची करायची आपल्याला बेरीज. 0 0 5 1 6 हा 6 आले आपला गुणाकार. अशा पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो. आता 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येनं गुणायचं. आता समजा 2 242 324 या संख्येला आपण काय करायचं आहे, गुणाकार करायचा 3 अंकी संख्येला. आता 3 अंकी संख्येने पा 4 नया प्रत्येक संख्येला गुणायचं. 4 2 8 4 4 16 6 6 1 4 2 8 आणि 1 9. आता याच्या खाली काय लिहायचं आहे, आपण आता एकक स्थानच्या लिहिलं झालं, आता आपण दशक स्थानच्या संख्येनं गुणायलो त्यामुळे इथं 0 2 2 4 2 4 8 2 2 4. आता आपण काय करायचं आहे, या शतक स्थानच्या अंकानं गुणायलो एकक दशक शतक अंक आहे तीन म्हणजे शतक स्थानच्या अंकानं गुणायलो म्हणून आपण काय करायचं, एकक ए दशक आणि इथून सुरुवात आपल्याला करायची. 3 2 6 3 4 12 6 2 1 3 2 6 1 7 आपली करायची बेरीज. 8 0 0 8 8 4 10 10 0 1 9 1 10 आणि 8 18 18 6 24 4 हाचे आले 2 2 4 9 6 2 8 7 78408 आपला हा उत्तर आला. अशा प्रकारे आपण गुणाकार करू शकतो.